वीज प्रश्नापाई शिरूर अनंतपाल तालुक्यातील लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांचे महावितरण कार्यालयासमोर उपोषण. शिरूर अनंतपाल तालुक्यातील अनेक गावांमध्ये वारंवार होणाऱ्या विजेच्या त्रासाला कंटाळून सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व शेतकऱ्यांनी उपकार्यकारी अभियंता वीज वितरण कार्यालय शिरूर अनंतपाळ समोर रात्रीच्या अंधारात हलकीच्या कडकडाटात उपोषण आंदोलनास सुरुवात केली. उजेड, अमरदरा, भीमराळ, बोलेगाव, रापका, सय्यद, अकुलंगा, येरोळ, आणीराणी, अकुलंगा या गावासह आदी गावातील सरपंच, उपसरपंच सदस्य व शेतकरी उपोषण आंदोलनात सहभागी होते. तालुक्यातील नादुरुस्त असलेले सर्व रोहित्री डीपी दुरुस्त होत नाहीत व काही ठिकाणी नवीन डीपी बसून वीज पुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत कार्यालय न सोडण्याचा पवित्रा सर्व लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांनी घेतला होता. जिल्ह्यात एकमेव दुष्काळी भाग म्हणून हा तालुका घोषित करण्यात आला आहे, मात्र जाणीवपूर्वक हेळसांड केली जात आहे, शेतकऱ्यांची थट्टा केली जाते असेही यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले. जोपर्यंत वीज पुरवठा सुरू होणार नाही तोपर्यंत आम्ही कार्यालयासमोर उठणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. किशोर सोनकांबळे, लातूर. आंदोलन शिरणपूर तालुक्याच्या वतीने लावण्यात आलेला आहे. या तालुक्यातील सरपंच, शेतकरी, गाव लातूर जिल्ह्यामध्ये शिरणपूर एक दुष्काळ असताना सध्या तिथे गावात डीपीने लाईट नाही, लोकांची माई बहीण पाण्यावर असते, वणवण हिंडते, ही सरकारला दखल देऊन जी बोर अधिकारी नाहीत, डीपी नाही, पाणी नाही, म्हणून सरपंच उमरदरा हालकी या तालुक्यात उजेड, तळेगाव, अकुलगाव, सय्यद या साऱ्या लोकांनी व शेतकऱ्यांनी डीपीसाठी आंदोलन पुकारलेलं आहे. एक तर दुष्काळाच्या बैठकीला तहसीलदार असताना तहसीलदारांनी निवेदन दिलेलं आहे, तहसीलदारांनी 5 वाजेपर्यंत अल्टिमेटम दिलं तर महावितरणला की 5 वाजेपर्यंत डीपी आम्ही दिल्याशिवाय जाणार नाही, 5 वाजता डीपी काही दिलेलं नाही. दुष्काळ लातूर जिल्ह्यामध्ये दुष्काळ आहे, कुठंच लोड शेडिंग नाही, फक्त शिरणपातळीच्या दुष्काळात ही सरकार अन्याय करत आहे, जाणून बुजून पालकमंत्र्याच्यात हात आहे, म्हणून जोपर्यंत डीपी देणार नाही आम्ही तालुक्याचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य व तालुक्यातील शेतकरी इथून हटणार नाही याचा जाहीर निषेध करतो.